नांदणीच्या त्या मुरुम उत्खननावर महसूल प्रशासनाची कारवाई, महानकार्याच्या वृत्ताची दखल, मुरुम माफियांमध्ये खळबळ। नांदणी तारदाळ रस्त्यादरम्यान असलेल्या हरोली हद्दीतील कुर्डेमळा येथे विनापरवाना बेकायदेशीर मुरुम उत्खनन होत असल्याची बातमी दैनिक महानकार्याने प्रसिद्ध केली होती। या वृत्तानंतर महसूल खात्याला खडबडून जाग आली व नांदणी मंडळाधिकारी संतोष पाटील व हरोलीचे तलाठी एकनाथ पाटील सदर उत्खननाचा पंचनामा करून अहवाल तहसील कार्यालय शिरोळ येथे पाठवला आहे। नांदणी ते तारदाळ रस्त्यादरम्यान हरोली हद्दीत कुर्डेमळा येथे गट नंबर 431 मधील 053R मध्ये विनापरवाना मुरुम जेसीपी व डंपरच्या सहाय्याने उत्खनन करून नांदणी तारदाळ प्रधानमंत्री सडक योजनेच्या रस्ता कामाला वापरत होते। याबाबतचं वृत्त दैनिक महानकार्याने प्रसिद्ध केल्यानंतर महसूल प्रशासनाला खडबडून जाग आली। यानंतर तात्काळ नांदणी मंडळ अधिकारी संतोष पाटील व हरोलीचे तलाठी एकनाथ पाटील यांनी प्रत्यक्ष मुरुम उत्खननावर कारवाई केली। त्यांनी या ठिकाणी मुरुम उत्खनन होत असल्याच्या जागेचा पंचनामा केला आहे। सदरचा पंचनामा पुढील कारवाईसाठी तहसील कार्यालय शिरोळ यांच्याकडे पाठवण्यात आला असल्याची माहिती हरोली तलाठी एकनाथ पाटील यांनी दिली। या पंचनाम्यानंतर शिरोली तहसीलदार अनिल हेळकर कोणती कारवाई करतात याकडे लक्ष लागून राहिलं आहे। एकंदरीत या परिसरामध्ये मुरुम चोरीचा पर्दाफाश दैनिक महानकरीच्या वृत्तामुळे झाला आहे। तर याचप्रमाणे कोथळी दानोळी परिसरामध्ये मुरुम चोरीचा प्रकार वाढला आहे। याबाबतचं वृत्त प्रसिद्ध करून मुरुम चोरीचा पर्दाफाश करणार असून यामध्ये महसूल खात्यातील कोणत्या अधिकाऱ्याचे हात ओले झाले आहेत याबाबतची वृत्त प्रसिद्ध करणार आहेत। महानकरी न्यूजसाठी इजाज खान पठाण नांदणी। ताज्या बातम्यांसाठी महानकरीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा।